समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। मनुष्याच्या जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग येतात, मात्र कितीही वाईट प्रसंग आला तरी खचू न जाता त्यावर मात करून मोठ्या जिद्दीनं उभे राहता येते हे दाखवून दिलं आहे खटाव तालुक्यातील गारगे देशमुख परिवारानं। साधारण 2003 दुष्काळी परिस्थितीमध्ये गोपजेतील बबनराव राजाराम घारगे यांनी दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती। पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच दुष्काळी आत्महत्या असल्यानं हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं। त्यानंतर गोपूस गावाला सलग 8-10 दिवस वेगवेगळ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या भेटी होत राहिल्या। प्रसारमाध्यमांकडून हे प्रकरण खूपच लावून धरल्यानं तत्कालीन आणि आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती। दरम्यान त्यांनी ज्यावेळी आत्महत्या केली होती त्यावेळी मोठा मुलगा पृथ्वीराज घारगे हे 23 वर्षांचे होते तर दुसरे मेघराज आणि युवराज हे लहान असल्याकारणानं शाळा शिकत होते। घरी शेती अंदाजे 15 एकर होती, मात्र पाण्याअभावी पिके घेता येत नव्हती। त्यावेळी मृत्यू अगोदर वडिलांनी काही आंब्याची झाडे लावली होती। एका महिनाभराच्या कालावधीत दुःखभार कमी करत कुटुंबियांनी मूळ पदावर येण्याचा प्रयत्न सुरू केला। त्यावेळी काही अंशी शासकीय मदत मिळाली होती, तिचा पुरेपूर उपयोग करत त्याला कष्टाची जोड दिली। घरातील प्रत्येक जण मनापासून शेतीत झोकून देऊ लागला। पहिल्यांदा वडिलांनी लावलेली आंब्याची झाडे वाचवण्यास प्राधान्य दिले, नंतर हळूहळू निसर्गही बदलला। दुसऱ्या बऱ्यापैकी पाऊस सुरू झाला। पृथ्वीराज आणि युवराज या दोघांनी शेतीत झोकून दिलं तर मेघराज इंजिनियरचं उच्च शिक्षण घेऊन इराक देशात उच्च पदावर नोकरी करत आहे। तिन्ही भावंडांचं कुटुंबाचं एकत्रितपणे नांदत आहे। घरात 14 लहान मोठी माणसं गुण्यागोविंदानं राहत आहेत। शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाते। ऊस शेतीबरोबर चांगली केळीबाग जोपासली आहे। ट्रॅक्टर आणि इतर अत्याधुनिक साधनांचा वापर करत जास्तीत जास्त उत्पादन काढण्यावर या कुटुंबाचा भर असतो। वाईट प्रसंग आला म्हणून शेती विकली नाही तर या कुटुंबानं आता आणखीन नवीन 4 एकर शेती खरेदी केली आहे। वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शेताच्या प्रत्येक बांधावर आंब्याची झाडे लावली आहेत। त्यांच्याकडे हापूस, पायरी, केशर आणि इतर व्हरायटीचे शेकडो आम्रवृक्ष आहेत। त्याला फळंही भरपूर प्रमाणात येत असतात। मात्र शेतातील झाडाला येणाऱ्या आंब्याची कसलीही विक्री घारगे कुटुंब करत नाही। त्यांच्याकडे येणारे पाहुणे मंडळी, मित्रमंडळी तसेच ग्रामस्थ यांना दरवर्षी अगदी मोफत वाटप केलं जातं। यानिमित्तानं वडिलांचं दातृत्वाचे संस्कार घरोघरी पोहोचून त्यांचं स्मरण कायम राहत असल्याचं माजी ग्रामपंचायत सदस्य पृथ्वीराज घारगे यांनी सांगितलं। यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर, उमेशराव घारगे उपस्थित होते। नमस्कार, मी पृथ्वीराज बमनराव घारगे। मी या जे आंब्या झाडाच्या आंब्याखाली आहे ते आमच्या वडिलांनी गेले 20 वर्षापूर्वी दुष्काळ सदृष्टी परिस्थिती असताना सुद्धा आंब्याचे बाग लावली आणि ती जतन केली। आज त्या झाडाच्या आंब्यास खात आहे। आमचं कुटुंब जर पाहता आम्ही तिघे बंधू आहे। एक भाऊ नोकरीला आहे, 2 भाऊ आम्ही शेती करतो। इतक्या खडतर परिस्थितीत असून सुद्धा आमच्या वडिलांनी दुष्काळाच्या ह्या थोडंसं हे झाल्यामुळे थोडंसं आमच्या वडिलांनी आत्महत्या केलेली होती आणि त्या ह्याच्यावरती मात करत आम्ही हे सगळे वडिलांनी जे आम्हाला जे वडिलोपारी संपत्ती दिलेली आहे, आंबे झाडं असतील, शेती असेल, ती असेल, फार आम्ही ह्यातून स्ट्रगल करून आम्ही सगळं वडिलांचं हे जोपसलं आणि वडिलांच्या ह्याच्यामुळं कष्टांच्या ह्याच्यामुळे आम्ही असे आंबे खातो आहे। सर, आंब्या व्यतिरिक्त आणखी काय काय पिकं? आणि आंब्या व्यतिरिक्त सर आज शेती पाहिली आमची तर माझ्याकडे आलं वगैरे 4-5 एकर आलं असते, केळी 5-6 एकर असत्या, ऊस 8-10 एकर ऊस असतो आणि वेल डेव्हलप शेती केलेली आहे दुष्काळावरती। एकूण शेती किती तुमची? आमची एकूण शेती सध्या 23 एकर शेती आहे। वडिलांची 23 एकर शेती आहे। नंतर आम्ही त्यात थोडीफार वाढ केली, 5-7 एकर आम्ही आणखीन घेतली, खरेदी केली आणि 30 एकर जमीन आता सध्या आमची आहे। पूर्ण आम्ही बागायत केली आणि जमीन करताना आम्ही सुद्धा पूर्ण आधुनिक पद्धतीने शेती करतो। पारंपरिक आम्ही सगळं बंद केलेलं आहे आणि सगळं ठिबक असेल, पाण्याचं नियोजन असेल, पिकाची घेण्याची नवीन नवीन पद्धत असेल, पूर्ण आम्ही सगळं आधुनिक पद्धतीने शेती सध्या करतोय। आम्ही सगळे एकत्र कुटुंब आहे, सर्व आमच्या घरातली सुट्टी वेळी मुलं, आमच्या घरी लेडीज लोक आहेत, सगळे शेतीला आम्हाला सहकार्य करतात। त्याच्यामुळे आम्हाला शेतीत रोजगाराची फार ही लागत नाही आणि सर्व शेती यांत्रिक पद्धतीने असल्यामुळं रोजगारांची आम्हाला गरज जास्त भासतच नाहीये। काय काय यंत्रसामग्री आपल्याकडे? आता आमच्याकडे यंत्रसामग्री पाहता ट्रॅक्टरला लागणार आहे ऊसाची पूर्ण अवजारे, भर घालण्याची, छोटी भर घालण्याची, बालभर घालण्याची, मोठी भर घालण्याची पूर्ण ऑटोमॅटिक यंत्रणा आहे। औषध फवारणी यंत्र आता मी बाहेर देशातून मागवलेलं आहे। अच्छा, ते अत्याधुनिक यंत्र आहे। ते शेतीला जे छोटे पीक असतील, ऊस असेल, तुमचे बटाटा, आले, तुमचे कांदे वगैरे, त्यासाठी अत्याधुनिक यंत्राचं स्प्रे मशीन औषध मारण्याची बाहेरून इम्पोर्ट केलेली आहे। 1-4 दिवसात आपल्या मशीन पोच होईल।
अशा पूर्ण नवीन नवीन तंत्राचा आम्ही वापर करतो. पाण्याचं योग्य प्रमाणे नियोजन करतो, काटकसरीने पाणी वापरतो आणि पिकही आमची दुष्काळात असून सुद्धा आमची सध्या हिरवीगार पिकं तुम्हाला पाहायला भेटतील. कोणकोणत्या व्हरायटी आहेत तुमच्याकडे? आता आंब्याची व्हरायटी जर पाहिल्या तर माईड आता तोतापुरी आहे, केशर आहे, हापूस आहे. आमच्या वडिलांनी एक बाग लावलेला अडीच एकर आमच्या त्या काळात 20 वर्षापूर्वी. तेच आम्ही छंद पुढे जोपून आमच्या बांधामध्ये आज सगळी बांधाला आमच्या सगळ्या फळाची झाडं आहेत. चिकू असतील, चिकूच्या व्हरायटी असतील, सीताफळाची व्हरायटी असतील, तसे तुमच्या नारळाच्या व्हरायटी आहेत, ग्रीन डॉर्फ, येलो डॉर्फ, बानवली, सगळ्या व्हरायटी, फणस वगैरे, फणसाचे 2-3 व्हरायटी आहेत. सगळ्या बांधावरती आमच्या फळाच्या झाडं पाहायला तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्या बांधाला आम्ही दुसरी कुठली झाड लावतो, फळाची झाडं सगळी दरवर्षी आम्ही 15 झाड लावतो आणि 15 ती जतन करतो. त्या पद्धतीत आमच्या जवळ 200-250 झाडं आता आमच्याकडे. निसर्गाचा समतोल बी तुम्ही राखताय आणि त्यामध्ये एक निसर्गाचा आहे आणि झाडला असते की शेतीला पण थोडी शोभा येते, आपल्याला थोडी थंड सावली मिळते. हे अनेक आहेत. निसर्ग हे सुद्धा फार महत्वाचे विषय हे आहेच. आंबे तुमचं देण्याची पद्धत किंवा कसं हे करतात? हे जे आंब्याची झाड दिसतात आमच्या वडिलांना वगैरे, आम्ही 1 रुपयाचा आंबा विकत नाही. आमचे जे गावातले मित्रमंडळ, बाहेरचे मित्रमंडळ जे आहेत, त्या मित्रमंडळाला फक्त आंबे तुम्ही येऊन घेऊन जा म्हणतो, आम्ही काढून देत नाही. कारण तिथे काही वेळ अपडेट असतोय. मग आमचे पाहुणे असतील, मित्रमंडळ असतील, गावातले काय असतील समजेल, ते येतात बागेमध्ये, स्वतः स्वतः जेलनी घेतात, आंबे तोडतात, त्यांना लागतील तेवढे घेऊन जातात. आम्ही आज 1 रुपयाचा आंबे 20 वर्षापूर्वी आज लावलेले झाड 1 रुपयाचा आंबे विकत नाही. आंबा सगळ्यांनी वाटून टाकतो. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि गणेश घारगे खटाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.